शहर की ताजा खबरें देखने के लिए एनबीसी न्यूज चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। एमआईडीसी यातायात पुलिस को आयुर्वेदिक दवाइयों का वितरण किया गया। कोरोना संक्रमण को रोकने के लिए सरकार हर प्रयास कर रही है, जिसके लिए डॉक्टर, पुलिस, सफाई कर्मचारी, पत्रकार सड़कों पर है, जन जागृति कर लोगों का प्रबोधन कर रही है। पुलिस लगातार सुरक्षा दे रही है। पुलिस के सुरक्षा के लिए डॉक्टर प्रज्ञा मेश्राम ने बुधवार को एमआईडीसी यातायात विभाग के पुलिस कर्मियों को आयुर्वेदिक दवाइयों का वितरण किया। डॉक्टर प्रज्ञा मेश्राम ने दावा किया है कि 3 दिन दवाई लेने पर कोरोना संक्रमण नहीं लगेगा। यह दवाई बारीक पाउडर जैसी है। इस पाउडर को अब तक 900 लोगों को काढ़ा बनाकर देना पड़ता है। 5 साल से बड़े बच्चे को भी दिया जाता है। इसका कोई भी साइड इफेक्ट नहीं है। यह जानकारी डॉक्टर प्रज्ञा मेश्राम ने वाड़ी प्रेस क्लब को दी है। कोरोना के चलते पुलिस लगातार सुरक्षा दे रही है, लेकिन उनकी सुरक्षा का सवाल अब खड़ा हो रहा है। उनके सुरक्षा के लिए डॉक्टर ने यातायात पुलिस को आयुर्वेदिक दवाई दी गई। इस दौरान पत्रकारों को भी दवाइयों का वितरण किया गया। दवाइयों का वितरण करने से डॉक्टर प्रज्ञा मेश्राम के कार्य की सराहना हो रही है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय जाधव, सह पुलिस निरीक्षक विनोद गिरी, उप निरीक्षक किशोर गवई, पुलिस हवलदार बाड़ू चौहान, विनोद सिंह, जयशंकर पांडे, विलास कोकाटे, देव कुमार मिश्रा, रविंद्र गजबिये, सुरेश तेलेवार, मिलिंद कोल्हे, रितु बोरकर ने दवाई ली। मैंने एक काढ़ा बनाया जो 21 दवाइयों का एक मिश्रण है और वो दवाई की इफिकेसी बहुत ही सुंदर है, जो सिर्फ 3 दिन लेना है हमें। इन 3 दिनों में हमारी इम्यूनिटी इतनी बूस्टर हो जाती है। सिर्फ इम्यूनिटी बूस्टर ही नहीं होती तो हमारे मुँह का जो पीएच वैल्यू है वो चेंज हो जाता है, जिसके कारण इन केस अगर कोरोना वायरस की एंटर होती है तो वो हमारे मुंह में ही ख़त्म हो जाता है। हमारा श्वास नलिका का पीएच वैल्यू भी चेंज हो जाता है, जिसके कारण हमारे शरीर में कोरोना वायरस की एंट्री ही नहीं होती है। अगर एंट्री ही नहीं होंगी तो हमें उसे लड़ने के लिए अलग से दवाइयों खाने की ज़रूरत नहीं पड़ेगी और ना ही उसके हार्मफुल रिजल्ट को अपने बॉडी पर एब्जॉर्ब करना पड़ेगा। इसलिए मेरा कहना है कि ये काढ़ा सिर्फ आप 3 दिन सेवन कीजिए, इससे आपके जो कोरोना वायरस की एंटर होगा वो डेड हो जाएगा और वो डेड होने के कारण आप कोरोना फ्री रहोगे टोटली। सिर्फ 3 दिन ये काढ़ा पीने का है और इसके साथ सिर्फ 3 चीज़ों की परहेज है। नॉनवेज कम से कम, मसाले नहीं खाने का है और चाइनीज़ फूड आइटम नहीं खाने के हैं। और इसका केमिकल टेस्टिंग हो चुका है जिसके रिजल्ट बहुत ही अच्छे आए हैं, तो हमें कोरोना वायरस से लड़ने के लिए ये काढ़ा बहुत ज़्यादा उपयोगी है। आज हम MIDC ट्रैफिक पुलिस के पास आए हैं, जिन्हें हमने ये काढ़ा वितरित किया है। हमने 30 लोगों को लगभग ये काढ़ा वितरित किया है और हम चाहते हैं कि ये जो सोल्जर हमारे लिए खड़े हैं और इन सोल्जर के भी बड़े बॉस जो यादव सर है, उन सभी को थैंक्स कि जिन्होंने बहुत इससे मेरा सारी बातें सुन ली और यादव सर के कारण ही मैं आज यहाँ पर हूँ। और बहुत फास्ट उन लोगों ने डिसीजन लिया, जो कि हमने बाकी यंत्रणाओं को भी भेजा, शासकीय यंत्रणाओं को, लेकिन अभी तक हमें पूरी तरह से सेटिस्फैक्ट्री आंसर नहीं आया है। इसलिए मैं यादव साहब का सबसे ज़्यादा धन्यवाद करना चाहूँगी। वरिष्ठ संजय जाधव साहेब यांनी आम्हाला, पोलीस निरीक्षक यांनी वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। याच्या अगोदर पण त्यांनी आम्हाला होमिओपॅथीची औषधी दिलेली आहे आणि आज मेश्राम मॅडम, डॉक्टर मेश्राम मॅडम इथे येऊन यांनी आम्हाला हा काढा दिलेला आहे। हा आम्हाला 3 दिवस रेग्युलर घ्यायचा आहे आणि इम्युनिटी प्रोग्रेस होणार आहे, म्हणजे जो कोरोनाचा जो विषाणू आहे हा पोटात किंवा घशात किंवा शरीरात जाण्याच्या अगोदरच तोंडामध्येच याचं निरासन होणार आहे आणि त्यामुळे 6 महिने याची इम्युनिटी राहणार आहे। त्यामुळे हा जर काढा आपण आणि सर्व पब्लिकने घेतला आणि आपल्या घरच्या लोकांना पण दिला, फक्त 1 ते 5 वर्षाच्या मुलांना नाही द्यायचा आहे, त्यानंतरचे जे पण पर्सन आहेत विथ 60 इयर्सपर्यंत त्यांना आपण हा काढा देऊ शकतो। 3 दिवस रेग्युलर याचं सेवन करायचं आहे मॉर्निंगला आणि घेतल्यानंतर 1 तास त्याच्यानंतर काही पण पाणीसुद्धा घ्यायचं नाही आहे आणि 3 दिवसांनी 3 दिवस लगातार लसणच्या कड्या ह्या भाजून खायच्या आहेत, 1 ग्लास त्यावर पाणी प्यायचं आहे, त्यामुळे आपली इम्युनिटी 6 महिने स्ट्रॉंग राहणार आहे। आज रोजी जो करोनाचा प्रादुर्भाव आहे भारतामध्ये आणि नागपूरमध्ये रेड जो झोन तयार झालेला आहे, पेशंट अजून वाढतच आहेत, त्या अनुषंगाने आपापले कर्मचारी हे निरोगी असणे बाबत खात्री करण्याकरिता व खात्री करावी असे निर्देश माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर श्री भूषणकुमार उपाध्याय साहेब, तसेच माननीय उपायुक्त श्री विक्रम साळी साहेब यांनी दिलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्या अंतर्गत आम्ही प्रत्येक कर्मचारी हे जे रस्त्यावर आम्ही 12 तास आहोत तर त्यामध्ये कोणालाही इन्फेक्शन लागू नये, कुठल्याही प्रकारचं सर्दी, खोकला, ताप असे जे आजार होऊ नये यासाठी पर्सनली प्रत्येकाचा आम्ही
लक्ष देऊन आहोत। त्याचप्रमाणे आपचे कुटुंबीय कामावर असताना जे भयभीत झालेले असतात त्यांना सुद्धा एक मानसिक आधाराची गरज असते, त्यांनाही त्या कोरोनाशी आपण सुरक्षित आहोत ही भावना निर्माण होण्याकरता आज आमच्याकडे डॉक्टर मेसराम ह्या पाचपावली इंदोरा चौकमध्ये यांचा प्रॅक्टिस आहे त्या आलेले आहेत। त्यांनी 21 असे आयुर्वेदिक तत्व यांचं मिश्रण करून एक सुंदर काढा तयार केलेला आहे। त्यांचं एक्सपेरिमेंट 900 लोकांवर त्यांनी केलेलं आहे। त्या 900 लोकांपैकी काही लोक त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे आपल्या येथील रेड झोन असं जे निदर्शित झालेलं आहे त्यातील रहिवासी आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्ह आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की ह्या काढ्यासाठी हा करोनाशी लढण्यासाठी हा एक सुंदर काढा आहे आणि ह्याच्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालय भारत सरकार तसंच माननीय मोदी यांनासुद्धा ते काढ्याचं पेटंट पाठवलेलं आहे, त्यांचं ते पेटंट मंजूर हो अशी आमची इच्छा आहे। त्याचप्रमाणे त्या पेटंटवर अतिशय काम व्हावं अशीसुद्धा इच्छा आहे। तर डॉक्टर त्यावर कार्यरत आहेत, त्यांनी आज MIDC वाहतूक चेंबरला भेट देऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांना तो काढ्याचे पाकिट फ्रीमध्ये दिलेले आहेत। त्यांचा मानस आहे की 700-800 जे ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाला तो दिला पाहिजे, त्याप्रमाणे ते पुढे कार्य करणार आहेत। आणि ह्या काढ्याचं त्यांचं महत्त्वाचं म्हणजे जो कोरोनाचा जो व्हायरस आहे त्याचं pH व्हॅल्यू 8 आहे आणि ह्या काढ्यामुळे 9 pH व्हॅल्यू आपल्या तोंडामध्ये तयार होतं आणि त्यामुळे तो व्हायरस आपल्या तोंडावाटे शरीरात जाऊ शकत नाही असं ह्यांचं रिसर्च आहे। त्या सर्व ही गोष्टीला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊन आज रोजी ते इथे आलेले आहेत। त्यांची जी इच्छा आहे औषध देण्याची त्याबद्दल आम्ही सर्वांचं अभिनंदन करत आहोत आणि तो काढा सेवन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। इन BCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।